माणसांनी 5 वर्षापूर्वी आपल्या गंभीर तालुक्याचं रामरांची काढलं सामुदायिक त्यानिमित्ताने संपूर्ण गरीब कुटुंबांची जी तरुण मुलं आहेत तरुण मुली आहेत शिकलेली लोक यांची लग्न सामुदायिक विवाह सोहळ्याच्या मार्फत मोफत केली गेली. तो बिचारा माणूस आज निवडणुकीला उभा आहे. त्या 5 वर्षात खूप काही चांगली कामं केली. रोडची कामं केली गेली, भरपूर सामाजिक कामं केली गेली, आरोग्य शिबिर उभारली, खूप लोकांची गरीब लोकांची ऑपरेशन केली गेली. हा माणूस आज आपल्या इथे अपक्ष उमेदवार म्हणून रिक्षा चिन्हावर उभा आहे. आज रिक्षा चिन्हावर उभा आहे. आमदार झाल्यानंतर सुद्धा त्या माणसांनी विजनरी काही गोष्टी ठेवल्या जे की आपलं काहीतरी स्वप्न असावं. त्याचं एवढं मोठं स्वप्न महिलांसाठी मांडलं त्या बिचाऱ्या माणसाने दादाने की ज्या 18 वर्ष ते 65 वर्ष ज्या मधी वयात ज्या महिला आहेत म्हणजे आजी असतील मावशी असतील किंवा तरुण मुलगी आहे त्यांना आरोग्यविषयक विमा 10 लाख रुपयाचा मोफत विमा दादांच्या मार्फत दिला जाणार. त्या विम्यामध्ये काय तर एक दिवस सुद्धा माणूस ऍडमिट झाला महिला तर त्यापुढे कोणतंही ऑपरेशन होऊ काही होऊ सगळ्या सोयी ह्या त्या स्कीम मार्फत त्या योजनेमार्फत दिल्या जाणार आहे. आपली लहान लहान मुलं घरातील एखादा मुलगा आपला हुशार आहे तर तो उद्या म्हणतो आपण शाळेत विचारांकडून वैज्ञानिक व्हायचं आहे डॉक्टर व्हायचं आहे तर सुविधा नाही आहेत ते ओळखून दादांनी आपल्या भारत देशात आपल्या भारतातलं पहिलं वैज्ञानिक शाळा आज शरद दादा आपल्या तालुक्यात उभारत आहेत. हे सगळ्यात मोठं स्वप्न दादाकडे आहे. ही जाण आपण ठेवलीच पाहिजे आणि त्याच्याही पुढे जाऊन आज भारत देशातला आज आशिया खंडातला सगळ्यात मोठा पुतळा शिवाजी महाराजांचा आपला देव या देवाचा पुतळा आज आपल्या भारतभूमीत उभा राहतो ही आपल्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. शिवजयंती साजरी करतो तो सोहळा खूप दिमागदारपणे साजरा करू त्याच दिवशी करू ज्या दिवशी आपला शरददादा विधानसभेत जाईल. हे करण्यासाठी आपल्याला येत्या 20 तारखेला रिक्षा चिन्हाचं बटन दाबलंच पाहिजे आणि शरददादांना निवडून दिलं पाहिजे. हे बटन आहे 9 नंबर बघू नका नाव वाचू नका 9 नंबर बघा रिक्षा बघा. विनंती मुलांच्या भवितव्यासाठी महिलांच्या आरोग्यासाठी शरद